आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी ओमकार अंगडी. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. नजर सर्वप्रथम ठळक घडामोडींवर. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आरएम चौगुले यांना ग्रामीणची उमेदवारी. उमेदवारी यादीचा स्फोट, हादरले भाजपचे गडपोट. मराठा समाजाला डावलल्याच्या भावनेतून भाजप विरोधात संताप. माजी मंत्री लक्ष्मण सवदी यांचा भाजपाला रामराम. येत्या दिनांक 21 एप्रिल पासून 10वीचे मूल्यमापन. गोकाक तालुक्यात 5 कोटी रुपये जप्त. हर हर महादेवच्या गजरात येळ्ळूरमध्ये यात्रोत्सव साजरा. चैत्रोत्सवाच्या माध्यमातून लावणी सम्राज्ञीला अनोखी मानवंदना. इनरविलच्या शिबिरात ग्रामीण मुलींचा लक्षणीय सहभाग. जैन्स भवनचा पहिला वर्धापन दिन साजरा. आपल्या लाडक्या मुला मुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे. श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो. आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000 अधिक स्थळे उपलब्ध. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध. आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. Textile Mall at Tilakwadi, Belagavi. सविस्तर बातम्या. संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतलेल्या बेळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये आता महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार म्हणून आरएम चौगुले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता महे समितीच्या विजयासाठी मराठी बांधवांनी संघटित होऊन त्यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामीण मतदारसंघामध्ये महे समितीच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्यासाठी 5 जणांनी अर्ज दाखल केले होते. त्या उमेदवारांची मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर निवड समितीने उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. तालुका महे समितीने बेळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार ग्रामीणमधून माजी महापौर शिवाजी सुंडकर, आरएम चौगुले, रामचंद्र मोदकेकर, आर आय पाटील आणि ॲडव्होकेट सुधीर चव्हाण यांनी समितीकडे उमेदवारीसाठी अर्ज केला होता. अखेर मुलाखत आणि निवडीनंतर आज बुधवारी निवड समिती सदस्यांनी केलेल्या मतदानानंतर बेळगाव ग्रामीण मतदारसंघामधून आरएम चौगुले यांना समितीची उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी यादीचा स्फोट, हादरले भाजपचे गडकोट. विधानसभा निवडणुकीसाठी लांबलेल्या भाजपच्या पहिल्या यादीने मंगळवारी रात्री मोठा स्फोट घडवून आणला आहे. या यादीने राज्यातील भाजपच्या सत्ता स्थापनेच्या स्वप्नाला सुरुंग लावला आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विद्यमान आमदारांसह माजी मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेकांना जोरदार धक्का देऊन भाजपने केलेले खेळ यशस्वी होणार का, याचे उत्तर मतदार राजाकडूनच घ्यावे लागणार आहे. गुजरातमध्ये यशस्वी ठरलेल्या धक्कातंत्राचे गणित कर्नाटकात कितपत यशस्वी होणार याबद्दल तूर्तास संभ्रमाचे वातावरण आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या आधारस्तंभ असणाऱ्या ईश्वरप्पा यांनी आपल्या राजकीय संन्यासाची घोषणा मंगळवारी केली होती. तत्पूर्वी पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त करून माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी देखील दिल्लीतील बैठकीतून काढता पाय घेतला आहे. आता माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी देखील बंडाचे निशाण फडकवले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपसमोर पेचप्रसंग उभे ठरणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. मराठा समाजाला डावलल्याच्या भावनेतून भाजप विरोधात संताप.
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची यादी मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आली. बेळगाव तालुक्यात बहुसंख्य मराठा समाज असून त्यांची मते निर्णायक ठरणार आहेत. असे असताना बेळगावातील विद्यमान आमदारांना दुसरी संधी मिळण्याची अपेक्षा होती, परंतु नव्याने जाहीर झालेल्या यादीमधून बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांचा पत्ता कापण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी कित्तूरच्या नामा सरकार येथे निदर्शने केली, तसेच निषेध नोंदविला. भाजपने मराठा समाजाला डावलले असल्याचा निषेध करून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आमदार अनिल बेनके यांच्या समर्थकांनी सुरू केलेल्या या आंदोलनानंतर पोलीस पथकांनी या ठिकाणी धाव घेतली, तसेच परिस्थिती नियंत्रणासाठी उशिरापर्यंत प्रयत्न केले. माजी मंत्री लक्ष्मण सवदी यांचा भाजपाला रामराम. भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी अनेक दिग्गज इच्छुकांना उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपने नाराजी सत्र सुरू झाले आहे. याचाच भाग म्हणून माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनीही भाजपाला रामराम ठोकत आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लक्ष्मण सबदी यांनी अथणी मतदारसंघातून 3 वेळा आमदारपद भूषविले आहे. येत्या 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी भाजपाकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र अथणी मतदारसंघात विद्यमान आमदार महेश कुमठळ्ळे यांना उमेदवारी जाहीर केल्याने नाराज झालेल्या लक्ष्मण सबदी यांनी विधान परिषद सदस्यपदाचा आणि भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत गुरुवारी आपण निर्णय घेणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे. येत्या दिनांक 21 एप्रिलपासून 10वीचे मूल्यमापन. येत्या 15 एप्रिल रोजी 10वीची परीक्षा संपणार आहे. त्यानंतर 6 दिवसांनी म्हणजेच 21 एप्रिलपासून राज्यातील 247 केंद्रावर 10वीच्या पेपर तपासणीचे काम चालणार आहे. त्यासाठी 111 संगणकांची जोड देण्यात आली असून संगणकांना इंटरनेटची सोय आहे. पेपर तपासणी काम सलग 10 दिवस चालणार आहे. पेपर तपासणी कामातून गर्भवतींना सूट देण्यात आली आहे. हिरेबागेवाडी परीक्षा केंद्रावरील सामूहिक क्रॉपीचा प्रकार वगळता 10वीची परीक्षा सुरळीत पार पडली. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत 11 शिक्षकांना निलंबित करण्यात आले. परीक्षा काळात 121 परीक्षा केंद्रात CCTV कॅमेरे व कॉपीला आळा घालण्यासाठी भरारी पथके कार्यरत असली तरी काही परीक्षा केंद्रावर सामूहिक कॉपी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. गोकाक तालुक्यात 5 कोटी रुपये जप्त. गोकाक तालुक्यातील अंकलगी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत पोलीस व निवडणूक भरारी पथकाने 5 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. यादलगुड चेकपोस्टवर मंगळवारी रात्री कार्यवाही केली. अंकलगी मार्गे यादलगुड चेकपोस्टवरून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची रक्कम वाहनातून नेली जात होती. संबंधित विभागाकडून परवानगी न घेता व राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गसूचीचे पालन न करता ही रक्कम नेण्यात येत असल्याचे आढळून आले. त्यामुळे गोकाक व अंकलगी पोलीस तसेच निवडणूक भरारी पथकाने ही रक्कम ताब्यात घेतली. सदर रक्कम गोकाक येथील उपखजान्यात जमा झाली आहे. हर हर महादेवच्या गजरात येळ्ळूरमध्ये यात्रोत्सव साजरा. हर हर महादेवचा घुमणारा जयघोष, भाविकांचा शिगेला पोहोचलेला उत्साह, इंगळ्यांतून धावण्यासाठी सज्ज असलेले भाविक अशा सळसळत्या वातावरणात मंगळवारी इंगळ्यांचा कार्यक्रम पार पडला. यासाठी मंगळवारी सायंकाळी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. ग्रामदेवता चांगलेश्वरी देवी, कलमेश्वर व महालक्ष्मी देवीचा वाढदिवस असा संयुक्त यात्रोत्सव सोमवारपासून सुरू झाला. मंगळवारी सायंकाळी चांगलेश्वरी देवीच्या मंदिरासमोर हर हर महादेव व श्री चांगलेश्वरी माता की जयच्या गजरात इंगळ्या कार्यक्रम आयोजित केला होता. सोमवारी सकाळी बैलगाड्या तसेच ट्रॅक्टरच्या सहाय्याने इंग्लंडसाठी लाकडे आणण्यात आली. त्यानंतर सायंकाळी आंबीलगाड्यांची भव्य मिरवणूक गावामध्ये काढण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यात्रा उत्साहाने सुरुवात झाली असून त्यावर्षीच्या आंबीलगाड्यांची मिरवणूक डॉल्बेच्या तालात काढण्यात आली. चैत्रोत्सवाच्या माध्यमातून लावणी सम्राज्ञीनं अनोखी मानवंदना. महाराष्ट्राच्या अस्सल मातीमध्ये लोककला अशी ओळख असणाऱ्या लावणीचे वैभव समृद्ध करणाऱ्या सुलक्षणा चव्हाण यांचा जीवनपट उलगडणारा माझं गाणं माझं जगणं हा बहारदार कार्यक्रम चैत्रोत्सवात साजरा झाला आणि समस्त महिला वर्गासाठी भर चैत्रामध्ये लावणीचे जीवनपट उलगडला. प्रारंभी शारदादेवीची आरती करण्यात आली. त्यानंतर प्राध्यापिका विजयाताई धोपेश्वरकर यांनी लावणीची सुरुवात केली व प्रवाह त्याचे बदलत गेलेले रूप 4 चौकातली मी लावणी राजवाड्यापर्यंत पोहोचली. त्याचे सविस्तर विवेचन केले. नीता कुलकर्णी लिखित व दिग्दर्शित सांघिक प्रयत्नामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. गौरीची सजावट मिरज बाहेर मंडळांनी केली होती. आंब्याचे पन्ह राष्ट्र सेविका समिती यांचे होते व कोशिंबीर सारस्वत महिला मंडळ रांगोळी रेखाटली होती. रूपा कोटर स्वामी यांनी डॉक्टर अंजली जोशी यांनी आभार सगळ्यांचे मानले. इनरव्हीलच्या शिबिरात ग्रामीण मुलींचा लक्षणीय सहभाग. इनरव्हील क्लब ऑफ बेळगावतर्फे आसमी या 2 दिवसीय निवासी शिबिराचे उद्घाटन महावीर भवन येथे करण्यात आले. या शिबिरात 25 ग्रामीण शाळांतील 50 मुलींचा सहभाग आहे. मंगळवारी विविध विषयांवर मार्गदर्शन आणि आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ मॅरेथॉनपटू मयुरा शिवलकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शर्मिला कोरे यांनी दीप प्रज्वलन केले. मयुरा शिवलकर यांनी कर्करोगावर कशी मात केली आणि कोणतीही अडचण आली तर कसा सामना करावा याबाबत मार्गदर्शन केले.
जीवन खटावे नी शाळेत मुलींनी स्मरणशक्ती कशी ठेवावी, विज्ञानाचा अभ्यास करताना बारीक सारी गोष्टी कशा लक्षात ठेवाव्यात यावर मार्गदर्शन केले. लेफ्टनंट दिशा शुक्ला यांनी लष्करी सेवेत जाताना कशी तयारी करावी आणि या क्षेत्रात आव्हाने कशी पेलावी लागतात याची माहिती दिली. जैन्स भवनचा पहिला वर्धापन दिन साजरा. जैन्स सोशल वेलफेअर असोसिएशन व जैन्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन यांच्या पुढाकाराने उभारलेल्या जैन्स भवनचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कपिलेश्वर रोडतील जैन्स भवन येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन्स सोशल वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष पी आर कदम होते, तर व्यासपीठावर सेक्रेटरी शिवराज पाटील, जैन्सचे स्पेशल समिती सदस्य मोहन कारेकर व जैन्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे अध्यक्ष सुनील मुदगेकर उपस्थित होते. प्रारंभी शिवराज पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. यावेळी पी आर कदम यांनी केक कापून वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रेमानंद गुरव यांनी आपले विचार मांडले. यावेळी मोहन कारेकर, सुनील मुदगेकर, सामाजिक कार्यकर्ते गोपाळ बिर्जे, सखीच्या माजी अध्यक्षा ज्योती अनगोलकर यांनीही शुभेच्छा व्यक्त केल्या. या बुलेटिन मध्ये वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची, पाहत राहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों के भी तरानी, तन मन झिल मिल जाए हर पल होंगे सुहाने, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831-243577. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. वळूयात पुढील बातमीकडे. राष्ट्रीय मराठा पार्टी कर्नाटक विधानसभेच्या 50 जागा लढवणार असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळेकर यांनी दिली. पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रीय मराठा पार्टीचे अध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळेकर यांनी सांगितले की 25 मार्च 2019 रोजी राष्ट्रीय मराठा पार्टीला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. एससी एसटीला घटनेनुसार 50% आरक्षण दिले आहे. मात्र मराठा, ब्राह्मण, लिंगायत आदी अन्य समाजातही अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, त्यांना त्या आधारावर आरक्षण मिळावे हा आमच्या पक्षाचा मुख्य अजेंडा आहे. त्याशिवाय ग्रामीण भागात रस्ते, पिण्याचे पाणी, समर्पक पीक नुकसान भरपाई मिळवून देणे आदी हेतूने पक्ष निवडणूक लढवित आहे. यापूर्वी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या प्रत्येकी 5 जागा राष्ट्रीय मराठा पक्षाने लढवल्या आहेत. आता कर्नाटक विधानसभेच्या 50 जागा लढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रीय मराठा पक्षाचे कर्नाटक प्रभारी शार्दूल तोडकर, एससी प्रदेशाध्यक्ष सुहास हिरेमणी, डॉ प्रकाश खांडेकर, जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव पाटील आदी उपस्थित होते. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडून मुरलीधर पाटील यांचा सत्कार. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडून मुरलीधर पाटील यांचा सत्कार नुकताच पार पडला. खानापूर मतदारसंघातून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ऐक्यदाकून मुरलीधर पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्याबद्दल यांच्यासह महे समितीच्या अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांचाही सत्कार पार पडला. अध्यक्ष अंकुश केसरकर, माजी अध्यक्ष शुभम शेळके, सरचिटणीस श्रीकांत कदम, माजी कार्याध्यक्ष सूरज कुडूचकर, साईनाथ शिरोडकर, प्रतीक पाटील, अनंत पाटील, आशिष कोचेरी, नारायण मुचंडीकर आणि प्रवीण रेडेकर आदींसह कार्यकर्त्यांनी खानापूर तालुका समितीच्या अधिकृत उमेदवार मुरलीधर पाटील यांची समिती कार्यालयात भेट घेऊन अभिनंदन केले, तसेच विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुका अध्यक्ष गोपाळ देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे आदींचा देखील सत्कार केला. विद्युत दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये नाराजीची लाट.
हेस्कॉम ने या महिन्यापासून विद्युत बिलात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. फ्युएल अँड पॉवर परचेस कॉस्ट ॲडजस्टमेंटच्या दरामध्ये प्रति युनिट वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना वाढीव वीज बिल दिले जात आहे. त्यामुळे वीज बिलाच्या वाढीव बोजा ग्राहकांना सहन करावा लागणार आहे. कर्नाटक विद्युत नियामक मंडळाने फेब्रुवारी महिन्यात फ्युएल कॉस्टमध्ये वाढ झाल्याने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून केली जात आहे. या महिन्यात होणाऱ्या बिलामध्ये प्रति युनिट 57 पैसे फ्युएल कॉस्ट वाढवण्यात आले आहे. घरगुती ग्राहकांसह औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांनीही या वाढीव वीज बिल येणार आहे. हेस्कॉमच्या हुबळी येथील नियंत्रकांनी 31 मार्च रोजी एक आदेश बजावत फ्युएल कॉस्टमध्ये वाढ केली जाणार असल्याने बिलामध्ये वाढ होणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार 1 एप्रिलपासून सर्व ग्राहकांना वाढीव वीज बिले मिळत आहेत. विजेच्या वापरानुसार 20 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत यामध्ये वाढ करण्यात आली आहे. या महिन्यातील बिलामध्ये वाढ झाली आहे. पोस्टल मतदानासाठी 13 पर्यंत अर्ज करणे बंधनकारक. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदान करण्याबाबत जागृती मोहीम राबविण्यात येत आहे. प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा याकरिता निवडणूक आयोगाकडून प्रयत्न सुरू आहेत. वृद्ध नागरिकांना तसेच दिव्यांगांना घरातूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पोस्टल बॅलेटद्वारा मतदान करण्यासाठी दिनांक 13 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. अनेकदा मतदान करण्यासाठी वृद्ध नागरिकांना मतदान केंद्रावर जाता येत नाही. काही वेळा दिव्यांगांना देखील मतदान केंद्रावर ये जा करण्यास अडचण भासते. वृद्ध नागरिकांना रिक्षा किंवा अन्य खासगी वाहनातून मतदान करण्यासाठी केंद्रांवर आणले जाते. त्यामुळे त्यांच्यावर दबाव येण्याची शक्यता असते. कोणत्याही भीतीच्या छायेखाली मतदान करू नये याकरिता निवडणूक आयोगाने विशेष खबरदारी घेतली आहे. वृद्ध आणि दिव्यांगांनी मतदानाचा हक्क न बजावल्यास मतदानाच्या टक्केवारीत घट होत आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक विभागाकडून जागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आता वृद्ध नागरिकांना पोस्टल बॅलेटद्वारा मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. फलोत्पादन मंत्री मुनिरत्न यांच्यावर अटकेची टांगती तलवार. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी केवळ 30 दिवस राहिलेले असताना भाजपाच्या एका मंत्र्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. राज्याचे फलोत्पादन मंत्री मुनिरत्न यांना द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात अद्यापही अटक का झाली नाही अशी मागणी करणारे पत्र कर्नाटक राज्य कंत्राटदार असोसिएशनने लिहिले आहे. त्यानंतर रविवारी पुन्हा एकदा मुनिरत्न अडचणीत सापडले. मतदारांना साडीवाटप करून आमिष दाखवल्याबद्दल त्यांच्यावर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी FIR दाखल करण्यात आला आहे. राजराजेश्वरीनगर या विधानसभा मतदारसंघात हे साडीवाटप झाले असल्याचा आरोप निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केल्यानंतर मुनिरत्न यांच्या विरोधात FIR दाखल झाला. त्यामुळे मुनिरत्न यांच्या अटकेची दाट शक्यता असल्याचे बोलले जाते. मुचंडी येथे युवा कार्यकर्त्यांचे स्वच्छता अभियान. सोमवारी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेची सांगता झाली व लागलीच मंगळवारी गावातील युवकांनी श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविले. या स्वच्छता मोहीम अभियानात परशुराम पाखरे, उदय पाटील, मनोहर तहसीलदार, संदीप जकाणे, राहुल आवाणे, विनायक चौगुले, शेखर कोणो, लक्ष्मण चौगुले, परशुराम घसारी, अमर तहसीलदार, चेतन मोटरे, भैरू खेमणे, युवराज जोंधळे, इराप्पा खेमणे, यलाप्पा तहसीलदार, सुरेश देमाणे, मल्लाप्पा आनंदाचे, आकाश पाखरे, मनोज पाखरे, बबलू देमाणे, प्रदीप भातकंडे, भरत भाविमणी, प्रमोद राजगोळी, प्रतीप देमाणे, मारुती कुंडेकर, सुरज खाडले, अशोक गुट्टी आदींनी परिश्रम घेतले. मद्यपी वाहन चालकांवर पोलिसांची कारवाई. बेळगाव जिल्ह्यात नशेत वाहने चालवण्याविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर संजीव पाटील यांच्या सूचनेवरून रविवारी ही मोहीम राबवण्यात आली असून पहिल्या दिवशी 50 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासणी मोहिमेमुळे नशेत वाहने चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. नशेत वाहने चालवल्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी तपासणी मोहीम राबवण्याची सूचना जिल्हा पोलीस प्रमुखांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना केली आहे. या सूचनेवरून वेगवेगळ्या पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात वाहने अडवून चालकांची तपासणी करण्यात आली. रविवारी 50 जणांविरुद्ध कारवाई झाली असून यापुढेही तपासणी व कारवाईची मोहीम सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुखांनी सांगितले. अर्जुन गवळे यांचे निधन. कोनवाळ गल्लीतील रहिवासी अर्जुन गंगाराम गवळी अवसेकर वय 58 यांचे मंगळवार दिनांक 11 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई व नातवंड्याचा परिवार आहे. रक्षा विसर्जन दिनांक 13 रोजी होणार आहे. सिंहगर्जना युवक मंडळ कोनवाळ गल्लीचे ते अध्यक्ष होते व गवळी समाजाचे पंच होते. देशपांडे, कनगुटकर, हसबे, सिंगर, कोरी शेट्टी, असुंडी, गाढवी, सिंगर, सिद्धांत, तळवळकर, चरणीमठ विजेते. रोट्रॅक क्लब ऑफ वेणुग्राम यांच्या वतीने आयोजित ज्ञान प्रबोधन विद्यालय येथे झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेत विविध गटात समन्वय देशपांडे, आराध्या कनगुटकर, नमन हसबे, तनिष्का कोरीशेट्टी, अर्णा असुंडी, माहिम गाढवी, आदित्य सिंगर, मक्की सिद्धांत, अपूर्व व ऐश्वर्य तळवळकर, अजय असुंडी, दीपा चरणीमठ यांनी आपापल्या गटात अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात रोट्रॅक क्लब ऑफ वेणुग्रामचे बेळगावचे संचालक अनिकेत जाधव यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पडला.
BCCI बदलणार मैदानांचा चेहरा मोहरा. भारतामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरवर एक दिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप रंगणार आहे. क्रिकेट वेड्या भारतात वर्ल्ड कप म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणीच असते. भारतातील वर्ल्ड कपचे संस्मरणीय आयोजन करण्यासाठी भारत क्रिकेट नियामक मंडळ कामाला लागले आहे. किमान 5 मैदानांचे नूतनीकरण करून भारताने क्रिकेट मैदानांचा चेहरा मोहरा बदलण्याचा BCCIचा मानस आहे. IPL नंतर देशांतर्गत क्रिकेटचा थरार. दुलीप विजय हजारे ते रणजी चषकापर्यंत संपूर्ण माहिती. देशात सध्या IPLचा थरार सुरू आहे. रिंकू सिंग, तुषार देशपांडे, यशस्वी जयस्वाल, मार्कंडेय यासारख्या युवा खेळाडूंनी आपली छाप पाडली आहे. देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या खेळाडूंना IPLमध्ये संधी मिळते. IPLचा थरार संपल्यानंतर देशांतर्गत क्रिकेटच्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 28 मे रोजी IPL स्पर्धा संपणार आहे. त्यानंतर 1 महिन्यानंतर म्हणजेच 28 जूनपासून दुलीप ट्रॉफीपासून देशांतर्गत क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात होणार आहे. रणजी चषकाने हंगामाचा शेवट होणार आहे. 5 जानेवारी 2024 ते 14 मार्च 2024 पर्यंत रणजी चषक होणार आहे. कोलकाता चेन्नईत पाकिस्तान खेळण्याची शक्यता. वर्ल्ड कप स्थळांबाबत ICCकडून संकेत. आगामी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होत असलेल्या एक दिवसीय वर्ल्ड कप दरम्यान पाकिस्तानी क्रिकेट मंडळ आपल्या संघाला भारतात खेळवण्यास तयार झाल्याचे ICC सूत्रांकडून कळले असून तो आपले सामने चेन्नई आणि कोलकाता येथे खेळण्यास उत्सुक आहे. या दोन्ही शहरांमध्ये पाकिस्तान आपले मागील सामने खेळला होता आणि या शहरांमध्ये त्यांना सुरक्षित वाटल्याचे ICCने सांगितले. याबरोबरच स्मार्ट न्यूजच्या आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.